नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेडिओवर शैक्षणिक कार्यक्रम दररोज मोबाईलवरच कशा प्रकारे ऐकायचे, आपल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे ऐकवायचे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोरमध्ये जाऊन एक अँकर नावाचं ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आता या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे। तर ते अँकर ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करायचं। ओपन केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपलं अकाउंटसुद्धा क्रिएट करता येते, आपल्याला लॉग इनसुद्धा करता येते। आणि त्यानंतर आता एज्युकेशनल चॅनल कशाप्रकारे सर्च करायचे आणि आपल्या विद्यार्थ्यांना दररोजचा कार्यक्रम कसा ऐकवायचा, तर बघा आता इथं आपल्याला काही नाही, फक्त सर्च बॉक्समध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला रेडिओ खंडाळा अशा प्रकारे एक टाईप करायचं आहे, रेडिओ खंडाळा। आणि त्यानंतर आपल्याला एपिसोडवर क्लिक करायचं आहे। एपिसोडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला टोटल कार्यक्रम इथं आलेले आहेत। बघा, हे अशा प्रकारे सर्व कार्यक्रम आपल्याला इथं आलेले आहेत। तर आता याच्यावर एखादा कार्यक्रम आपण क्लिक करून ऐकू आपण काय नेमकं याच्यामध्ये काय आहे। तर बघा आता, कंटाळली मी अगदी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन देऊन, हे असं का आणि ते तसं का? बालमित्रांनो, तुम्ही सुद्धा हा दिवस कसा उगवतो बाई, ही रात्र कशी होते बाई? छे बाई, कंटाळली मी अगदी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन देऊन, हे असं का आणि ते तसं का? बालमित्रांनो, तुम्ही सुद्धा असे प्रश्न विचारून तुमच्या आईला अगदी भंडावून सोडत असाल, हो ना? बालमित्रांनो, सर्वच गोष्टीबद्दल तुमचं असं कुतूहल जागृत होणं साहजिकच आहे। हेच कुतूहल सतत जागृत ठेवणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन। ज्ञानेश्वर महाराज 12व्या शतकात म्हणून गेले की अगा अभ्यासाचे नी बळे एका गती अंतराळे, समुद्री पायवाट जोडे एकी वाग्ब्रह्म ठोकडे, अभ्यासे केले म्हणजे अभ्यासामुळे आकाशात विहार करता येतो, अभ्यासामुळे समुद्रामधून वाट काढता येते, अभ्यासामुळे काहीही करता येते, हाच तो वैज्ञानिक दृष्टिकोन। तर बघा, अशा प्रकारे आपण रेडिओ खंडाळा या चॅनलवर दररोजचा शैक्षणिक कार्यक्रमाचे उपक्रम, दररोजचे काही नवनवीन उपक्रम आपण आपल्या विद्यार्थ्यांना ऐकू शकतो मोबाईलवरच। तर त्यासाठी हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि सर्चिंगमध्ये रेडिओ खंडाळा असं एकदा लिंक टाकायची, त्यानंतर आपल्याला त्याचं नोटिफिकेशन नेहमी येत जाईल। तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून हे ॲप इन्स्टॉल करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।